नाशिक मध्ये सुवर्ण अलंकारांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी आकारणारे दालन म्हणजे बाफना ज्वेलर्स. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. युवा आदर्श मल्टीपर्पज ग्रुप संस्थेच्या वतीने मुस्लिम समाजातील गोरगरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आणि गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल ग्रुप संस्था कथडा जुने नाशिक यांच्या वतीने मुस्लिम समाजातील गोरगरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र हॉटेल मागे हरिनगरी द्वारका या ठिकाणी भव्य स्वरूपात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले गेले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे होते. युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल ग्रुप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा उपविभाग प्रमुख शिवसेना मोइनुद्दीन शेख रफीक उर्फ बबलू शेख यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न करत हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. अल्लाहुम्मा हफ़ज़ना मिन कुल्ली बलाइ दुनिया व अज़ाबिल आखिरा. अल्लाहुम्मा हदिना सिरातल मुस्तकीम. अल्लाहुम्मा हदिना सिरातल मुस्तकीम. अल्लाहुम्मा हदिना सिरातल मुस्तकीम. قال الله تعالى في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا شفينا حبيبنا مولانا محمد وبارك وسلم صلاة والسلام عليك يا رسول الله صلى الله تعالى عليه وسلم. سبحان ربك رب العزة عما يصفون والسلام على المرسلين والحمد لله. जो नौजवान नशा खोरी में मुब्तिला है उन्हें इस बुरी आदत से छुटकारा अता फरमाना. मौलाए रहीम मौलाए करीम तू हम सबको ईमान पर खात्मा नसीब फरमाना. ईमान के साथ मदीना मुनव्वरा में दो गज़मी अता फरमाना. हम सबको हरमैन तैयबैन की ज़ियारत से माला माल फरमाना. मौला यहूद व नसारा के शर से हरमैन तैयबैन की हिफाजत फरमाना. मौलाए रहीम मौलाए करीम तू अपने महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के सदके व तुफ़ैल हमारे मुल्क हिंदुस्तान में अमन व अमान अता फरमाना. या अल्लाह हमारे मुल्क हिंदुस्तान में अमन व अमान अता फरमाना. हमारे मुल्क हिंदुस्तान को तरक्की अता फरमाना. हमारे मुल्क हिंदुस्तान को जुमला आफात अर्दी व समावी से महफूज फरमाना. या अल्लाह तू हमारे सूबे महाराष्ट्र को दिन दुनी रात चौगुनी तरक्की अता फरमाना. या अल्लाह तू हमारे सूबे महाराष्ट्र को जुमला आफात अर्दी व समावी से महफूज फरमाना. मौला हमारे सूबे में खैर व बरकत नाजिल फरमाना. हमारे सूबे महाराष्ट्र में खैर व बरकत नाजिल फरमाना. मौलाए रहीम मौलाए करीम इस इज्तिमाई शादी का जिन लोगों ने अहतमाम किया बिलखसूस बबलू शेख और उनके तमाम रफका, या अल्लाह तू करवट करवट उन्हें अजर अजीम से माला माल फरमाना. मौला हम सबको ज्यादा से ज्यादा अपनी मखलूक की खिदमत की तौफीक रफीक अता फरमाना. तर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी युवा आदर्श मल्टीपर्पज ग्रुप संस्थेच्या वतीने आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी मालेगाव तसेच आदी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार छोटू दादा याची देखील या सोहळ्याला उपस्थिती होती. हा कार्यक्रम होत असतो असे आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख बबलूभाई शेख त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार देखील मानतो. का एक सामाजिक बांधलकीच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून म्हणजे 12 वर्षापासून हे एक नेक काम करण्याचं काम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. खरं तर सामाजिक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर असे अनेक कुटुंब असतात की त्यांच्या स्वप्नामध्ये लग्न आणि घर हे दोन समस्या असतात आणि या दोन्हींपैकी जी लग्नाची देखील जी काही समस्या प्रत्येक कुटुंबापुढं असते त्याच्यासाठी जो काही लागणारा पैसा असतो आणि निश्चित प्रत्येकाला काळजी असते आणि हीच काळजी लोकांची लक्षात घेऊन आज बबलू शेख व त्यांचे सहकारी
सातत्यानं हे सामाजिक काम या ठिकाणी करत आहेत. मला असं वाटतं का निश्चित त्यांचं ज्याप्रमाणे युवा आदर्श मल्टीपर्पज संस्था हे जे काही नाव त्यांनी त्यांच्या संस्थेला या ठिकाणी दिलं आहे, तर खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचा आदर्श घेण्यासारखं काम या ठिकाणी इतर संस्थांनी देखील करावं. आमचे बंधू बबलू भाऊ शेख यांच्याकडनं पण 12 वर्षापासून सामूहिक विवाहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि सर्व धर्मियांसाठी या ठिकाणी खूप छान कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो. बबलू भाऊ शेख आणि त्यांच्या टीमला माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, नाशिक महानगरपालिकेतर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे खूप खूप शुभकामना देते. तर युवा आदर्श मल्टीपर्पज ग्रुप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोइनुद्दीन शेख रफीक उर्फ बबलू शेख यांनी देखील उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. मैं बबलू शेख, युवा आदर्श मल्टीपर्पज संस्था व संस्थापक अध्यक्ष. अल्हम्दुलिल्लाह, आज जो मजमा देखकर दिल को बड़ा सुकून लग रहा, और मेरी तो क्या औकात है, यही मेरा जो ग्रुप है, मेरे दोस्त है, और ये मेरे नेता जो मेरे साथ सुख दुख में कभी भी मेरे साथ खड़े हुए और मुझे हिम्मत देते हुए आए हुए. अल्लाह का बहुत करोड़ एहसान है जो प्रोग्राम में अच्छे से करते आया. मैं अकेला नहीं कर रहा हूँ, ईशा अल्लाह ताला. आज 2 ऑपरेशन करता था, ईशा अल्लाह कल 5 करूँगा. अल्लाह ने मेरे को हिदायत दी तो उससे बढ़कर 10 करूँगा. आज 10 शादियाँ किया हुआ इस्तेमाई. अगर अल्लाह और आप लोगों का ऐसा ही प्यार रहा तो ईशा अल्लाह ताला अगले साल 15 या 20 करने की कोशिश करूँगा. और आप लोगों से तो एकदम गुजारिश है मेरी हाथ जोड़ के कि एक थैलेसीमिया बीमारी है जो छोटे छोटे बच्चों में यानी 9 साल 10 साल वो बच्चों में, तो मैं गुजारिश करूँगा कि आप अगर अल्लाह ने आपको तंदुरुस्ती या सेहत दी हुएगी तो जाते हुए मेरे को एक ब्लड डोनेट करो जिससे हम एक बच्चों की और मासूम बच्चों की जान बचा सके. और आए हुए सब मेहमानों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करूँगा. और आप सब लोगों से फिर से हाथ जोड़ के गुजारिश करूँगा कि इसी तरह मेरे कामों को बढ़ चढ़ के मेरा साथ दिया करो और मुझे हिम्मत दिया करो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज. अत्यंत उत्साहात आणि आनंदात हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, हजरत मोईन मिया अशरफी, संस्थापक अध्यक्ष मोइनुद्दीन रफीक शेख उर्फ बबलू शेख, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, मुशीर सय्यद, माजी महापौर प्रथमेश गीते, जक्की सेठ, आमदार देवयानी फरांदे, नाजीम सय्यद, अल्ताफ सय्यद, आसिफ सय्यद, पप्पू शेख, बालम पटेल, आसिफ हाजी, मुजाहिद शेख, सिफ जानोरी, नुरा हाजी, हनीफ बशीर, इकबाल तंबोई, एजाज शेख, सलीम शेख, शेजोद्दीन उस्मान खान, समीर शेख, गालिम बेग, इम्रान तांबोई, याकूब पठाण, रशीद शेख, अलीम भाऊ, सलीम हैदर पटेल, मुजफ्फर कोतवाल आदी उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.